हाय हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे खूप दिवसांनी नाही, खूप महिन्यांनी व्हिडिओ बनवत आहे, पण मध्ये काही अशी परिस्थिती आली की ते व्हिडिओ मला बनवता आला नाही, कारण आम्ही अनेक नवीन मेस काढल्यामुळं आम्ही त्यात बिझी झालो. पण आता पुढे याच्या पुढे रेग्युलर नाही, पण थोड्या दिवसांनी मी व्हिडिओ घालेन. मी तुम्हाला आता कळत असेल की मी केवढे बोलताना माझी फंबलते, अडकते मी. ठीक आहे, समजून घ्या. आता ही आहे आमची रूम. आम्हाला ही रूम मिळालेली आहे, याचं भाडं 100 रुपये आहे आणि 500 रुपये त्यांनी ॲडव्हान्स घेतलेले आहेत आमच्याकडून. होऊ शकत आहे रूम चांगली आहे, रूम स्वच्छ आहे. त्यात मत चाललो आम्ही चाललो आहे आता दर्शनासाठी. चला आता मग जितकं होईल तेवढं व्हिडिओ करेन मी आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा बाहेरचा एरिया असा आहे, होऊ शकतं आहे. हे आमची खोली, खोली नंबर आहे 656. इथून आता दर्शनाला फ्री बस आहे, तर आता बसने आम्ही मंदिरला जात आहोत. तुम्हाला दाखवेनच मी आता. चला तर मग आता इथे बस आलेली आहे. इथे तुम्हाला सगळीकडे कमालीची स्वच्छता मिळेल, अजिबात तुम्हाला घाण कचरा कुठेही दिसणार नाही. तुम्हाला इथे गुटखा मिळणार नाही, सिगरेट मिळणार नाही, काही मिळणार नाही, प्लॅस्टिकची बॉटल देखील मिळणार नाही. काचेच्या बॉटलमध्येच तुम्हाला पाणी मिळेल. बस खचाखच भरलेली आहे. आता इथून आम्ही मंदिरापर्यंत बसमध्ये जाऊ. चला तर मग इथे आम्ही आलेलो आहोत. इथूनच आता समोर आम्ही नंबरला लागतो. आता इथेनच आम्ही नंबरला लागू. तुम्ही पाहू शकता लोक पळायला लागलेत, आम्ही पण फास्ट जात होतो. जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाऊन नंबरला उभे राहू आम्ही. याच्या आधी देखील 4-5 वेळा आम्ही इथं मंदिरला दर्शनासाठी आलेलो आहोत, पण जेव्हा मी फर्स्ट टाईम आलेले तेव्हा दर्शन माझं व्यवस्थित झालं नाही, कारण देव कुठं आहे पाहूपर्यंतच तिथल्या जे लोक असतात, भक्त लोक असतात किंवा डिवोटीज जे असतात ते तुम्हाला थांबू देत नाहीत, कारण खूप गर्दी असते. तर यावेळेला मी प्रार्थना केली देवाला की आमचं दर्शन चांगलं होऊ दे म्हणून. इथे यावेळेला आम्ही जेव्हा आलो तेव्हा गर्दी खूप कमी होती, त्यामुळे लोक म्हणत होते की 3-4 तासात तुम्हाला दर्शन मिळेल म्हणून. तसं झालं तर खूपच चांगलं होईल. चला तर मग आपण जाऊया असंच पुढं. आता याचे पुढचे व्हिडिओ मला करता येणार नाहीत, कारण फोन डिपॉझिट करायचा येतं, त्याच्यामुळे मंदिरातनं दर्शन घेऊन आल्यानंतरच मी तुमच्यावर भेटेल. डिपॉझिट करायचं आहे. आमचं आता दर्शन झालेलं आहे, दर्शन होऊन आम्ही आता मोबाईल घेतलेला आहे आणि तुम्हाला काही दाखवता आलेलं नाही आहे मला, कारण मोबाईल अलाव नव्हता. त्याच्यानंतर प्रसाद आम्ही घेतला, प्रसाद 10 वाजता म्हणजे बंद होत आहे त्याच्यामुळं. आणि आता मोबाईल घेऊन आम्ही बाहेर नाही, रूमकडे चालू आहे मी आता. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आता, खूप दमली आता, मोर जाऊन रेस्ट करतो. परत भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ.